डॉल्बी आणि डीजेवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर अनेक मंडळ आणि डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई चांगलीच नाराज होती. मात्र एक असंही मंडळ मुंबईत आहे ज्यांनी चांगलीच शक्कल लढवली. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांना हेडफोन दिले, डीजेच्या तालावर नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटायला दिला आणि तो देखील कोणत्याही नियमांचं उल्लंघन न करता. धारावीच्या सिद्धिविनायक मंडळानं मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाला हेडफोन दिले. मंडळाचं यंदा 30वं वर्ष आहे. तब्बल 100 हेडफोनची यावेळी मंडळानं व्यवस्था केली होती. हे सगळे हेडफोन हे एकाच फ्रिक्वेन्सीवर लॉक करण्यात आले आणि ट्रान्समीटरच्या मदतीनं गाणी हेडफोनपर्यंत पोहोचवली.